नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, टोमल काकूंचा कन्यापूजन वाला व्हिडिओ तर आपण पाहिलाच होता। त्या कन्यापूजन मध्ये स्वयंपाक केवढासा केला होता त्यांनी, आणि दरवेळी आजकाल यांच्याकडे प्रोग्राम असला की यांचे फ्रेंड्स काही ना काहीतरी कारण सांगून येणं टाळतात। पण खरं कसं सांगणार ना काकू, सगळे हसतील, त्यांची फजिती होईल म्हणून काकू काहीतरी थापा मारतात आणि व्लॉग बनवतात। दरवेळी कोण ना कोण तरी नवीनच फ्रेंड काकूंची दिसते। तसं बघायला गेलं तर नवीन नवीन बकरे इझिली मिळतात काकूंना। जुन्या फ्रेंड्सला काकूंची रियालिटी समजली आहे, त्यामुळे शक्यतो काकूंचे जुने फ्रेंड्स टाळतात त्यांना। म्हणून आजकाल काकूंच्या व्हिडिओ मध्ये नवीन नवीन बकरे दिसतात। जुन्या दिवसाची जुनी सुरुवात घेऊन काकू आल्या व्लॉगची सुरुवात करायला। यांनी खरं म्हणजे ते घड बसवले होते, त्याची पूजा एकदा दोनदाच दाखवली, काय तर म्हणे खूप उशीर झाला होता म्हणून व्लॉग शूट करता आला नाही। फेकाफेकी किती करते ना ही बाई। मागे एवढं ते रेसिडेंट परमिट हरवलं होतं, नवरा येऊ शकला नव्हता सोबत, एकटीला प्रवास करावा लागला होता, अशा काहीशा थापा मारल्या होत्या तेव्हा धांदल उडाली होती। तरी व्लॉगिंग काय बंद केली नव्हती हिने, आणि आता पूजा करताना विसरली बोलते। एक नंबरची खोटारडी बाई आहे ही टोमली। त्या मुलींचं आवरायचंय आवरायचंय करत असते, काय आवरते ते तिचं तिलाच माहिती। केसांवरती फणी पण मारत नाही कधी त्यांच्या। मुलींना ते प्रायमार्क मधून 5-6 युरोला घेतलेलं फ्रॉक घातलं होतं, आणि काकू बोलतात काय मी मुलींचं आवरलं। स्वतः तर काकूंनी होळीला नेसलेली साडी परत नेसली, तरी पण शायनिंग तर अशा मारत होत्या की काय विचारूच नका, माझा लुक बघा। अरे हिचा लुक बघून काय करायचं त्याचं उत्तर कोण देणार आहे का मला? नाही म्हणजे मी कितीतरी वेळा विचारलं आहे की ह्या ज्या काकूबाई आहे ज्या यांचा लुक दाखवत असतात ते बघून नेमकं काय करायचं, पण कोण सांगतच नाही आहे मला। हिच्या गेट रेडी विथ मी वाल्या व्हिडिओची कॉपी त्या ढेमशीने केली। ढेमशीने कालच्या व्हिडिओ मध्ये टायटल पण ठेवलं होतं गेट रेडी विथ मी। ह्या बायका स्वतः थोबाडावरती किलो किलो भर पीओपी थोपतात, प्लस फिल्टर लावतात आणि दुसऱ्यांना सांगतात गेट रेडी विथ मी। मनोज काकांना पण जुनाच कुर्ता दिला होता घालायला। काका बोलतात इंडियामध्ये येऊन यावेळी गेट टुगेदर मीटअप ठेवता आलं नाही आम्हाला, त्याची खंत आहे। अहो काका, कुठल्या तोंडाने मीटअप ठेवणार होते हो तुम्ही? काय वेडे बिडे आहात का तुम्ही मीटअप ठेवायला? अहो मीटअप ठेवला असता ना तुम्ही तर काकूंची रियालिटी अजून बाहेर आली असती, अजूनच काकूंची पोलखोल झाली असती। ज्यांना ज्यांना काकूंने ब्लॉक केलाय ना इन्स्टावरती युट्यूबवरती, ते सगळे काकूंच्या मीटअपला आले असते आणि काकूंना प्रश्न विचारून हैराण केलं असतं। मग काकू कोणाकोणाच्या प्रश्नांची उत्तरं देणार होते हो काका? त्या मीटअप मध्येच काकू लाईव्ह रोस्ट झाल्या असत्या। आता जरी 6 महिन्याने परत भारतात आले ना तुम्ही सस्त्या रणवीर सिंगच्या लग्नाला, तरीही तुम्ही काय मीटअप ठेवणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळे काका तुम्ही जरा गप्पच बसा हो। यावेळी ना तुमच्याकडे वेळच वेळ होता, तरी पण तुम्ही मीटअप का नाही ठेवलं, का अवॉइड केलं हे सगळ्यांना माहिती आहे। काकूंची रांगोळी पाहिलीत का मंडळी? पान कमी आणि ग्रीन ऍपल जास्त वाटत होतं, आणि हे घराच्या आतमध्ये कोण रांगोळी काढते असं? एकतर देवाऱ्याजवळ काढायची होती किंवा उंबरठ्यामध्ये काढायची होती ना रांगोळी। काकू रांगोळी दाखवून मुलींना सांगते काय तर अशा शेपमध्ये लीफ असते ते मोठ्यांना द्यायचं, त्याला सोनं बोलतात। अगं टोमले, अशी कशी ग निर्बुद्ध तू? तुझ्याकडे फोन आहे ना, त्यामध्ये गुगल तर असेलच ना, आपट्याची पानं सर्च करून दाखवायची होतीस त्यांना आणि मग महत्व सांगायचा होतास, तुझी रांगोळी बघून काय त्यांना समजणार आहे? टोमल काकू तर मागे बोलल्या होत्या हे सगळं मी आवड आहे म्हणून करते, माझं घर नाही चालत यावरती, पण दसऱ्याला स्वतःच बोलल्या लोकांना येडा बनवून, उप सॉरी सॉरी व्लॉगिंग मुळे अर्निंग करते, त्याच्यामुळे मी लॅपटॉपची पण पूजा करते। एक लाल कपडा नाही बिंडोक बाईकडे, त्या गरबा दिवशी ड्रेस घातला होता, त्याच्या ओढणीवरती सगळं ठेवलं होतं आणि पूजा करत होती। हार पण काकूंच्या मनासारखाच होता, एकदम नकली। सणासुदीला तरी व्यवस्थित जेवण बनवायचं तर नाही, कसलं काय बाई आहेच मरगळलेली, आलेला दिवस ढकलायचा एवढंच हिचं ध्येय असतं। कसं काहीच्या स्वयंपाकामुळे मुलींचं पोट भरत असेल ना काय माहिती, त्या कोळशाला शिरा हवा होता वाटते, पण काकूंने रबडी बनवली त्यात पण तोंड वाकडं होतं। काकू बोलतात आता याला पण 1 तास लागणार बनवायला। सगळ्याचाच या बाईला कंटाळा येतो, चांगल्या मनाने कधीच काही बनवत नाही, त्याच्यामुळे अंगाला कधीच लागत नाही खाल्लेलं। रबडी बनवायला 1 तास लागणार हे या बाईला माहिती होतच ना,
मग हिने शिराच बनवायचा होता ना, तो कोळसा एवढा सांगत होता ना की शिरा बनव, आधीच जर हिने शिरा बनवला असता तर तेवढा हिचा वेळ देखील वाचला असता। पण नाही, स्वतःचा मोठेपणा करायचा असतो हिला सगळीकडेच। रबडी बनवायची होती, जे हिला आवडेल ना तेच ही बनवणार। दसऱ्याच्या दिवशी पण काकूने वांगा बटाट्याची भाजी बनवली। काय मेन्यू आहे, वा दसऱ्याला वांगा बटाटा। आम्रखंड बनवणार होती पण तिकडे थंडी सुरू झाली आहे, थंडीमुळे मुलांना सर्दी खोकला झाला आहे, त्यामुळे तिने कॅन्सल केलं होतं। पण मग बोलते काय तर आता रबडी बनवली आहे। रबडी फ्रीज मध्ये ठेवते, थंड थंड रबडी खायची मजाच वेगळी आहे। देवा किती दुतोंडी बाई आहे रे ही, सगळं स्वतःच्या आवडीने आणि सवडीप्रमाणे करत असते। लोकांना मूर्ख बनवून बनवून भारतात येऊन ड्रामा करून मस्त छापले आहेत हिने पैसे, आणि त्यातूनच आता हिने फर्निचर घेतलं आहे। लोकांच्या जीवावरती मजा मारणं सुरू आहे फक्त। पण त्याच भोळ्या भाबड्या लोकांना मूर्ख बनवत असतात ते लोक। ज्या लोकांमुळे आज आपण आहोत त्यांची फसवणूक करतात, त्यांना चेड्यात काढतात। सुखाची झोप तरी कशी लागते ना या लोकांना, मला तेच समजत नाही। काही दाखवायला नसलं की आली साफसफाईचे व्हिडिओ घेऊन। अंधमंद बघत तर काय बाबा, डोक्यावरती चढवून ठेवलंय नुसतं हिला। घेताना आणताना लावताना खोलताना सगळं काही करताना दाखवायचं असते या बाईला। एवढं काय हिला सगळं इन डिटेल दाखवायचं असतं ना, मला तेच समजत नाही। एवढ्या रोंबाटामध्ये त्या मुलींना पण वर घेऊन गेली होती आणि त्यांच्या हातामध्ये कॅमेरा दिला होता शूट करायला। किती हपापली आहे ना ही बाई कॉन्टेंट साठी। सुट्टीच्या दिवशी पण त्या मुलींना नीट सुखाने जगायला देत नाही। काय आहे ना, कॅमेरामॅन बिझी होता ना, त्यामुळे मुलींना घेऊन आली होती व्हिडिओ शूट करायला। काय बोलावं ना या बाईला, मला तेच समजत नाही। जेवढं बोलू तेवढं कमी आहे, एकदम कोडगी झाली आहे। आता एक दोन दिवसात बघा कशी सुट्टी घेईल। लास्ट टाइम मी बोलली होती आणि दुसऱ्याच दिवशी या बाईने सुट्टी घेतली होती। मग निर्लज्जासारखी बोलते पण कशी, की मी त्यांचे पॉडकास्ट ऐकतच नाही, मी त्या लोकांकडे दुर्लक्ष करते। त्या फर्निचरवाल्या व्हिडिओ मध्ये सारखा उल्लेख करत होती की उद्या सोमवार आहे, उद्या सोमवार आहे, उद्या ऑफिस स्टार्ट होणार आहे। हो ग बाई टोमले, माहिती आहे तुझा कोळशा कामाला जातो, ते सारखं सारखं उगाच एकच पाडा लावून नको बसू। तुझा कोळशा किती कामाला जातो ना हे सगळ्यांना माहिती आहे ग, कॅमेरामॅनच काम आहे त्याला फक्त। त्यामुळे तू ऑफिस ऑफिस किती बोंबललीस ना, तरीही कोण तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही। तो कोळशा आणि तू घरातच खेळत बस ऑफिस ऑफिस। बाहेरच्या देशात किती मेहनत लागते ते दाखवायचा प्रयत्न करतोय आम्ही, आणि त्या पूर्ण व्हिडिओ मध्ये एकच तुंतुणं सुरू होतं हिचं। अग बाई तुला कोणी विचारलं होतं का की काय मेहनत घ्यावी लागते, की कोणी तुला कॉमेंट केली होती की सांग सांग बाई काय मेहनत घ्यावी लागते ते? उगाच आपलं स्वतःचा मोठेपणा करायचा असतो आणि आपण किती ग्रेट आहोत हे दाखवायचं असते। टोमल काकू बोलतात काय तर मंडळी, 3 महिने झाले इडली खाल्ली नाही। अगं बाई गणपती मध्ये तर गेली होतीस तू तिथे, त्याच्या आधी तर माहेरी होतीस, तेव्हा सायकल वरती ते काका इडली घेऊन आले होते, त्यांच्याकडनं तू इडली सांबार चटणी घेतली होतीस। तेव्हा आईला पण ती इडली चटणी तू खायला दिली नव्हती, हवरटासारखी कशी बसली होतीस खायला, विसरलीस का तू? किती खोटं बोलशील, आणि खोटं तरी असं बोल की एखाद्याला पटेल। कालच मंडळी ती शैला पडली असं टोमल काकू बोलल्या, आणि ती खूप रडत होती। पण कोळशाला बघितल्यावरती ती हसायला लागली, आणि काकू बोलतात मला बघितल्यावरती ती रडत होती। अहो टोमल काकू, जोकर म्हणजेच कोळशाला बघून हसणारच ना ती, आणि भूताला बघून घाबरणारच। आठवा बघू तुम्ही जरा एकदा, विदाऊट मेकअप तर समोर गेल्या नव्हत्या ना तुम्ही तिच्या? नाही म्हणजे तिला तुम्हाला मेकअप मध्येच बघायची सवय असेल ना, विदाऊट मेकअप जर तुम्ही तिच्या समोर गेल्या तर ती घाबरणारच। अहो ती काय, कोणीही घाबरेल तुम्हाला विदाऊट मेकअप बघून। काय मंडळी बरोबर ना, तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा। आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।